श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि आता या वर्षातील म्हणजेच 2024 ही जी एकादशी आहे, सफला एकादशी, ही सर्वात पहिली एकादशी आहे. आणि सफला एकादशीचा अर्थ काय असतो तर त्या नावामध्येच तिचा अर्थ दडलेला आहे. सफला म्हणजे काय? प्रत्येक कामामध्ये सफलता प्राप्त करून देणारा एकादशी, याला सफला एकादशी असे म्हणतात. सफला एकादशीच्या व्रतामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्ट, दुःख, दारिद्र्य, अडचणी, दोष, विघ्न सर्व दूर होतात आणि भगवान विष्णूंची त्यांना कृपा प्राप्त होत असते. एकदा की भगवान विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त झाली तर आपल्या जीवनातील सर्व त्राससुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते. तर त्यासाठीच आपल्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी एक उपाय आज करायचा आहे, तो म्हणजे कापूर सोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे. आपल्या वर्षामध्ये 24 एकादशी असतात. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात, एक कृष्ण पक्षात येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर हे जे एकादशीचं व्रत असतं तर सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मानलं जातं आणि जवळजवळ प्रत्येक घरामध्ये हे एकादशीचं व्रत केलं जातं. आता प्रत्येकालाच या सर्व एकादशी ज्या असतात त्याचं व्रत करणं शक्य नसतं, कारण आजारपण असू शकतात, वयोवृद्ध असू शकतात किंवा अनेक अशा काही अडचणी असतात, तर त्यामुळे आपण हे एकादशीचं व्रत करत नाही. पण एकादशीचं व्रत न करता सुद्धा आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेऊ शकतो. तर ते कशा पद्धतीने? तर आज तुम्ही काय करू शकता, तर भगवान विष्णूंना तुम्हाला एका तांबणामध्ये घ्यायचं आहे, छान तुम्हाला हळद घ्यायची आहे, त्या हळदीमध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे, थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि याचा अभिषेक तुम्हाला भगवान विष्णूंवरती करायचा आहे. आता भगवान विष्णूंची जी कोणती मूर्ती असेल तुमच्याकडे, मग ती रामाची असू द्या, श्रीकृष्णाची असू द्या, बाळकृष्णाची किंवा विठ्ठलाची असू द्या, ही कोणतीही मूर्ती जर तुमच्याकडे असली तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ओम विष्णवे नमः म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बाकीचं जे पाणी आहे तर ते नंतर तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता. नंतर परत वरनं स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे. तर अशा पद्धतीने भगवान विष्णूंना तुम्ही प्रसन्न करून घेऊ शकता. त्यांना आज तुम्ही पिवळ्या कलरची फुलं, पिवळ्या कलरची वस्त्र तुम्ही त्यांना परिधान करू शकतात. त्याचबरोबर पिवळ्या कलरची मिठाई तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात, कारण त्यांना पिवळा कलर हा जो आहे तर तो अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या गोष्टी जर तुम्ही केल्या तर ही भगवान विष्णू खूप लवकर आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि त्याचबरोबर घरामध्ये आज विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्र, त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, श्री सूक्तम या गोष्टींचं आज आपल्या घरामध्ये पठन झालं पाहिजे. या गोष्टी जर आपण केल्या, हे स्तोत्रमंत्र जर आपल्या घरामध्ये उच्चारले गेले तर आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास असतात तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो कधी करायचा आहे, तुम्ही 5 नंतर संध्याकाळी कधीही करू शकता. अगदी साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे. तर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते. पिवळ्या कलरचे जे काही पदार्थ असतात तर ते त्यांना अतिशय प्रिय असतात. तुम्ही आज पिवळ्या कलरचे वस्त्र स्वतः सुद्धा परिधान करू शकता. तर पिवळी मोहरी घ्यायची आहे, थोडासा कापूर घ्यायचा आहे, देवघरासमोर बसायचा आहे. देवघरासमोर बसल्यानंतर हा कापूर दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आणि पिवळी मोहरी तुम्हाला जाळायची आहे. एवढाच उपाय आपल्याला आज करायचा आहे. पिवळी मोहरी जाळल्यानंतर बाकीची जी राख आहे तर ती तुम्हाला निर्मल्यात टाकून द्यायची आहे किंवा पाण्यामध्ये विसर्जित करा. आणि जोपर्यंत पिवळी मोहरी जळत आहे तोपर्यंत ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. किंवा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान विष्णूंच्या ज्या कोणत्या रूपाचा तुम्हाला मंत्र येतो तर त्या मंत्राचा तुम्ही आज जप करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा आहे. आता तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे पिवळी मोहरी नाही आहे तर मग आम्ही काय करू, तर तुम्ही त्याच्याऐवजी जी आपली काळी मोहरी असते बघा, जी आपण भाजीमध्ये टाकतो, तर ती थोडीशी यूज केली तरीही चालेल. पण शक्यतो करून पिवळ्या मोहरीचा जो तुम्हाला फायदा होईल तर तो काळ्या मोहरीने
मिळणे शक्यतो करून होणार नाही, तर त्यामुळे पिवळी मोहरीच वापरण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जर पिवळी मोहरी नसेल तरच तुम्ही काळी मोहरी जी आहे तर ती तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो आपल्याला करायचा आहे, नक्की तुम्ही आवर्जून हा उपाय करून बघा, नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.